अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली असताना दुसरीकडे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं अशी आपली इच्छा असल्याचं वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते। कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानीला पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे साकडे घातले होते, तर आज सातारा येथील एका कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांनी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे वक्तव्य केले आहे। याला उत्तर देताना प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा असं वाटतं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही त्यांचा पक्ष मोठा व्हावा असे वाटत असेल, यात चुकीचं नाही असे सांगतानाच मंत्री पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी थेट इच्छा व्यक्त केली। महाविकास आघाडीत राष्ट्रवादी व शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू नाही आहे ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे। मुंबई ही महाराष्ट्राची ओळख असल्याने मुंबईवर लक्ष देणे गरजेचे असल्याचं प्रतिउत्तर देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही यावेळी जोरदार समाचार घेतलाय। होतं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा, त्याचप्रमाणे आज पुन्हा धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं आहे की राष्ट्रवादीचा पुढे मुख्यमंत्री व्हावा। शेवटी प्रत्येक पक्षाला असं वाटतं की माझा पक्ष हा मोठा झाला पाहिजे, मलाही वाटतं की उद्धव साहेबांनी देशाचा पंतप्रधान व्हावं। भाऊ, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे की महाराष्ट्र मुंबई सोडली तर उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र माहीत नाही। मुंबईवरच महाराष्ट्राची ओळख असल्यामुळे साहजिक आहे मुंबईवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।